नमस्कार. उर्वीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, पोटभरीच्या नाश्त्याचे अनेक प्रकार आपल्याकडे केले जातात. पोहे, उपमा, घावण, आंबोळ्या, शिरा, त्याचबरोबर आणखी एक इंटरेस्टिंग प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते म्हणजे सोया पॅटी. सोयाबीन चंकबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकले, परंतु सोयाबीन चंक किंवा सोयाबीन पफची चव सगळ्यांनाच आवडते असं नाही. परंतु आज जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल. चला तर मग सोया पॅटी करूया. साहित्य आणि कृती पाहूया. हे सोया पॅटी चवीला अत्यंत अप्रतिम लागतात आणि तितकेच ते न्यूट्रिशियस म्हणजे हेल्दी देखील आहे. त्यामुळे तुमच्या नेहमीच्या नाश्त्यांमध्ये यांना नक्की इन्क्लूड करा. चला तर मग आपण साहित्य पाहूया. सोया पॅटी करण्यासाठी आपण घेणार आहोत काही भाज्या: गाजर, मटारचे दाणे फरसबी बारीक कापून आणि ब्रेड क्रम्स. त्याचबरोबर आपण इथे घेतलेत एक वाटी सोया चंक किंवा सोया पफ्स आणि यांना आपण आता गरम पाण्यामध्ये 20 मिनिटांसाठी घालून ठेवणार आहोत. 20 मिनिटांनंतर आपल्याला या फुललेल्या सोया चंकमधलं जे एक्सेस वॉटर आहे ते असं हातांच्यामध्ये दाबून काढून टाकायचं आहे अशा प्रकारे. आणि एका मिक्सरच्या जारमध्ये ह्या सगळ्या पाणी काढून टाकलेल्या सोया चंक्सना आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. फुललेले सोया चंक जर खूप मोठे असतील तर त्याचे 2 तुकडे करून घ्या. मिक्सरमध्ये वाटल्यानंतर हे आपले सोया चंक्स भिजवलेले हे अशा प्रकारे दिसतात, तुम्ही पाहू शकता. आता आपण बाकीचे साहित्य पाहूया. 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट पावडर, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार, कढीपत्त्याची काही पानं कापून, 1/2 इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आपण, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. त्याचबरोबर आपण बाइंडिंग करता घेतोय 4 चमचे कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही एखादा मध्यम आकाराचा बटाटा उकडून मॅश करून किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या सोया चंकमध्ये हे सगळे मसाले घालायचे. हळद घातली आपण, 1 ते 2 चमचे लाल तिखट पावडर तुमच्या आवडीनुसार, गरम मसाला, चाट मसाला, बारीक कापलेली मिरची हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, 1/2 इंच आलं किसून, चवीनुसार मीठ. त्याचबरोबर आपल्याला सगळ्या बारीक केलेल्या आपल्या भाज्या देखील घालायच्या आहेत. मटारचे दाणे, फरसबी, गाजर आणि सिमला मिरची, ज्या काही अवेलेबल असतील भाज्या त्या तुम्ही वापरू शकता. आणि आता आपण यात ब्रेड क्रम्स घालतो, त्यामुळे आपल्या पॅटींना छान एक खुसखुशीतपणा येणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर घालूया आणि असे छोट्या छोट्या पॅटी बनवून घेऊया. ही रेसिपी करायला अत्यंत सोपी आणि झटपट होणारी आहे आणि चवीला देखील तितकीच अप्रतिम लागते. अशा प्रकारे तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या पॅटी बनवून घ्या. आणि ह्या पॅटींना तळण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून घ्यायचं आहे. ब्रेड क्रम्ब नसेल अवेलेबल तर तुम्ही बारीक रवा किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. आपला पॅटी आता तळण्यासाठी तयार आहे. मी एक नॉनस्टिक पॅन इथे गरम करायला ठेवलं होतं लो फ्लेमवर आणि 1-5 चमचे आपण त्यात तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता आपल्या सोया पॅटी हळूहळू त्यात आपण सोडूया. गॅस वाढवू नका, मंदच ठेवा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी या पॅटींना आपण छान तळून घेऊया.
हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किती छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, मस्त दिसत आहेत एकदम. आणि आता दुसऱ्या बाजूला देखील या पॅटींना 2 ते 3 मिनिटांसाठी छान लो फ्लेमवर आपण तळून घेऊ, शॅलो फ्राय करून घेऊया. येस, खूप छान तळल्या गेल्या दोन्ही बाजूने आपल्या सोया पॅटी. आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये गरमागरम सोया पॅटी काढून घेऊया. या सोया पॅटी तुम्ही टोमॅटो केचप, पुदिन्याची हिरवी चटणी किंवा गोड आंबट चिंच खजूर किंवा चिंच गुळाची चटणी किंवा मेयोनीज सॉस कुठल्याही फ्लेवरचा याबरोबर सर्व करू शकता. खूप छान लागतात, नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशा झाल्या होत्या. मी पुन्हा येईन तुमच्या भेटीला आणखीन एक अशीच इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन. तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा, खात रहा आणि गात रहा, खाता रहे मेरा दिल. या इंटरेस्टिंग रेसिपीचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याचबरोबर उर्वीज किचन या आमच्या फेसबुक पेजला किंवा इंस्टाग्राम अकाउंटला नक्की लाईक करा. झटपट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी उर्वीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा.